मनाची तयारी. तेजू, माझ्या माहितीप्रमाणे 150 वगैरे केस असेल ही उद्याची माझी. पण मग हसून टेन्शन का लपवताय तुम्ही? तुमचं माहित नाही पण मला आलंय. कसलं? माझं नाही, तुमच. शिक्षकांनी आणि वडिलांनी दिलेले आशीर्वाद नेहमीच खरे ठरतात असं तुम्ही म्हणायचं. म्हणून प्रत्येक वर्षी परीक्षेला जाताना अगदी न चुकता तुमचा फोन असायचा. यशस्वी हो या ठरलेल्या आशीर्वादासाठी. आणि पप्पा, आजवर तो आशीर्वाद कधीही खोटा ठरलेला नाही. बाबा आशीर्वादाने पाठबळ मिळतं असं म्हणतात, पण आज पहिल्यांदा मला त्या आशीर्वादाचंच टेन्शन आलंय. ए तेजू, पप्पा मागे एकदा तुम्ही म्हणाला होता, हरलो तरी आपणच जिंकणार, आणि जिंकलो तरी आपणच जिंकणार. माझ्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये, पण तुमच्याकडे जिंकण्याशिवाय पर्यायच नाहीये बाबा, ह्याच मला टेन्शन आहे. हे बघ तेजू, असं काय नाहीये, काहीतरी काय विचार करते तू वेळे. चल, नाही म्हणते तरी मनात खूप विचार येत. तुम्हीच म्हणायचात ना की करिअरच्या सुरुवातीचे केसेस सगळेच जिंकतात, कारण त्यामध्ये प्रयत्नांना प्रामाणिकपणाचं पाठबळ असतं. नंतर नंतर सुद्धा तुम्ही केस जिंकता, पण प्रामाणिकपणा कुठेतरी हरवलेला असतो. मला भीती फक्त याच गोष्टीची आहे पप्पा, की या वेळेला तुम्हाला प्रामाणिकपणाशी लढायचं. नका टेन्शन घेऊ बाबा, केसच्या आदल्या दिवशी उद्या काय होणार हे रिपोर्टर्सना इन ऍडव्हान्स सांगताना प्रताप धर्माधिकारीला बघितलंय मी. अरे मग आता तो प्रताप धर्माधिकारी कुठे आहे? एक विचारू, भविष्याची भीती वाटली ना की भूतकाळातले विजय आठवायचे असं तुम्हीच म्हणायचं. तुम्ही जिंकलेल्या केसेसचे न्यूजपेपरमध्ये छापून आलेले गौरव वाचताना मी तुम्हाला याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं. मग आज तुम्ही का वाचताय? तुझे हे आपलं काय रद्दी ग, बाकी काय तसं काय नाही. एनिवेज, गुड लक. गुड लक टू यू टू. आज आशीर्वाद नाही देणार. यशस्वी हो. बाळा नीट बोला कोर्टात, उगीच चिडू नको, आवाज चढवू नको, आणि आपल्या रुद्राला सांभाळून घे. अरे काही झालं तरी मुलगा येतो तुझा, असं काही बोलू नकोस की ज्यामुळे त्याला एखादी मोठी शिक्षा होईल. आणि वकील जे काही विचारतील त्यांना सरळ सरळ उत्तर दे, म्हणजे त्याने काही वाकडे तिकडे प्रश्न विचारले ना तरी सरळच बोलो. आई नेहमी उशीर होतोय. हो वामन, हे बघ
काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. लहानपणी तू परीक्षेला जाताना असाच घाबरायचास, तेव्हाची गोष्ट वेगळी होती ही. आता तुझं ब्लड प्रेशर वाढेल म्हणून सांगते. अगं आई किती सांगशील, लहान आहे का मी आता? माझ्यापेक्षा आहेस ना. कावेरी झाली तयारी? नीट जा, वामनला सांभाळ. हा अच्छी, तुम्हाला सांगू, आपल्याला आशीर्वाद देणार हे आपल्या आई वडील यांना वाटतच नाही. खूप दिवसांनी होणारी भेट ना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणारी वाटते यांना. आणि ना ठरवून टाकले की आपल्याला जर का आपली माणसं भेटली तर त्यांना ओळखच द्यायची नाही. आपल्याला जन्म देणारे जन्मदाते नाही तर स्पीड ब्रेकर वाटतो यांना. बरं, मी जर का यांना काही समजवायला गेले, काही सांगायला गेले तर मलाच म्हणतात. माझ्या घरातल्या निके तुला कॉन्ट्रॅक्ट दिलंय माझ्या मनावर श्यामच्या आईसारखे संस्कार घडवायचं. मी यांना सांगितलं होतं मला कोर्टात घेऊन चला, तर मला म्हणाले बाळाच्या मनावर आतापासून कोर्ट कचेरीचे संस्कार नको. असं म्हणून मला कोर्टात न्यायचं टाळलं यांनी. आता पण तिथं काय झालं हे सगळं येऊन ते मला सांगतील याची शाश्वती नाही वाटत. आजी मला खूप काळजी वाटते, खूप टेन्शन आलंय. तुम्ही मला सांगाल ना सगळं फोन करून? बाबा रिलॅक्स. काय रिलॅक्स, जीव आरा झाला इकडे. ही कुठे गेली? ती आत बसल्यात. आणि ती आपली ही मालिक कशी ने तेजस्विनी हो, तिला फोन लाव का? मी बघ ना लावून जरा. All the best. अगं दोन लेक्चर्स ऑफ मिळाली तर म्हटलं इथे कोर्ट बघूया आणि दादाला पण भेटता येईल ना. आई केस सुरू नाही झाली अजून.
तू कसा काय आलास? नाही ऍक्च्युली आज काम ऍक्सेच नव्हतंच मला काही, आणि म्हटलं बघूया कोट काय असतं ते. बरं झालं आलास. तुम्ही सगळे का घाबरताय? आज काही होणार नाही. ते फक्त आपलं नाव घेतील आणि मग आपण केस पेपर सबमिट करू, आणि आपली बाजू आपल्याला फक्त त्यांना समजावून सांगायची. बाई तुम्ही नका काळजी करू, मी आहे. यशस्वी भावा. साहेब काय काम आहे का तुम्हाला? नाही काही नाही. एफिडेविट करून देऊ का? नाही नको थँक्स. बघा सस्त्याला करून देऊ. नाही नको नको खरंच नको. या ना तुम्ही, जा काही नाही माझं काम. अरे आलास तू? हो माझा इंटरव्ह्यू इकडेच होता ना जवळपास, संपून आलो लगेच. बर बर. आई आई आयात ना? काय झालंय? काय नाही, अजून आपल्याला आत बोलवलं नाही. रुद्र आला. कसा आहेस? बरं आहे. सुमन कशी? बरी. पंधरा मिनिटं आहेत. माँ कशी? औषध व्यवस्थित चालू? कोणाची? सुमनची. हो व्यवस्थित आहे. जरा पुष्करला भेटून येतो मी. रुक्मिणी भाई, देवपूजा व्यवस्थित केलीत ना? का नुसतंच देवाला धुवून काढलं काळजीमुळं? तुम्हाला जेव्हा तेव्हा थट्टा कशी सुचते हो? चिंता म्हणून नाही अजिबात. सगळ्यांना तिकडे पाठवून ठेवले आणि आपण बसलेत आरामात. मग काय करू, टेन्शन मध्ये तुझ्यासारखे असेल तर फेऱ्या मारू, त्यांना काही तिकडे फरक पडणार नाही काही. अहो पण म्हणून हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून चालणार आहे का? नाही अभ्यास करूया. तू इकडे एक क्लासिकल गाणं गा, मी टाळ्या वाजवतो. काय बोलते आता? मग आपण काय करू शकतो? चुकीच्या टायमा गेलोय वाटतं. तुमचा काय खाजगी चालला? चला ने आम्ही. चुप रे, या बाहेर काय करताल? आपण खरा. हा मग तिला वाटतंय की आता ह्या घटकेला कोर्टामध्ये काय चाललं असेल? काय नाही हो सासूबाई, पहिल्या दिवशी कोर्टात काही एक काम होणार नाही, समजला ना? त्या वकिलांका हजार कामं असतात, त्यांना येळ मिळालो तर येतले कोर्टात, काय तर आपलं आपलं काम करतले निघून जातले, काय विचारत नाही. काय हो सासरे बनू, जगातल्या सगळ्या आया सासूआ झाल्यानंतर स्वतः टेन्शनच घेतात काय हो? त्यांच्याकडे बघा, त्या सगळ्यांची प्रतिनिधी असल्यासारखी बघा कशी टेन्शन घेऊ. बापू सगळ्या बायका टेन्शन घेतात, त्यासाठी सासू वगैरे होण्याची काही गरज नाही. हे रुक्मिणी, अगं माझ्यावरती विश्वास ठेव ग, ही केस आपण नक्की जिंकणार, नक्की.
सासूबाई एक वेळ ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमका सांगतो ही केस आपण 100% जिंकतलो. बस जाऊ बाबू सांगतो ना मग खरं हात बघू आता. असं सौदे रे देवा. केस कोर्टापर्यंत घेऊन तो गेलाय. तो अविचारने वागला म्हणून मी तसा का वागू. वेळ इतका हळू का चालला. मला हातातोंडाशी आलेला घास नाही गमवायचा. मी आत्ता जातो आणि त्याला सांगतो की भीती त्याच गोष्टीची वाटते की कोणीतरी येईल डोळ्यात पाणी घेऊन. रुद्र बाळ केस मागे घे. नाही रुद्र, नाही. यावेळी सावर, यावेळी तीच चूक पुन्हा नाही. नाही रुद्र. अजूनही मागे घेऊ ही केस. देवा लहानपणापासून ही गोष्ट ऐकत आले. तुझ्याकडे मनापासून श्रद्धेनं काही मागितलं की तू देतोस. आज मी एक गोष्ट मागते तुझ्याकडे. आज कोर्टातला पहिला दिवस आहे. कदाचित काही घडणार नाही, पण पुढच्या काही दिवसांमध्ये काहीतरी वाईट घडण्याची शक्यता आहे. हे असे वागतायत की यांच्या वागण्यामुळे घर वाचणार का नाही अशी धाकधूक वाटत राहते. म्हणतात ना, चार भिंतींमधली भांडणं कोर्टात नेऊ नये. पण ह्यांनीच केस ठोकली. घरातली सगळी माणसं आधार द्यायला तयार आहे, पण ह्यांना वाटत की ती स्वतःच गळ्यापर्यंत चिखलात रुतली आहे. दुसऱ्यामध्ये आधार शोधतात ही माणसं. मी धर्माधिकारींसमोर केलेलं नाटक यांच्या लक्षात आलं. धर्माधिकारींनी तर फक्त अंदाज वर्तवला की मी देशमुखांच्या बाजूची आहे, पण तेव्हा मी खात्रीनं सांगते की मी त्यांच्याच बाजूची आहे. कारण त्यांची बाजू सत्याची आहे. उद्या जर का यांना माझ्या मनातलं कळलं ना, तरी मला त्यांच्याकडे पाठवून देतील आणि मी नक्की जाईन. एकटी नाही, त्यांना सोबत घेऊन. देवा, यापूर्वी एकदा मी तुझे आभार मानले होते. मला खूप चांगलं सासर दिल्याबद्दल, घरातली चांगली माणसं दिल्याबद्दल. आणि आज तुझ्या मनात आलं म्हणून तू हे सगळं तोडलंस. आता पुन्हा संधी आली आहे मला त्या घरात जायची. माझ्या बाळाचं नाव देशमुख आहे. त्याचा जन्म त्याच घरात व्हायला पाहिजे. रुद्रांना सुबुद्धी दे. त्यांनाही वाटू दे की आपण त्या घरात परत जाऊया म्हणून. सुबुद्धी दे देवा. घर तुझे नी माझ, घर श्रीमंताच. आम्ही घेतलीये तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.